उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे उरल्या सुरल्या जागांचीही घोषणा करून टाकली. आधी 17 जागांवर उमेदवार घोषित केले, आता 4 जागांवर उमेदवारांची नावं घोषित करून टाकली. महाविकास आघाडीची एकत्र ना पत्रकार परिषद, ना कसलं पत्र, ज्याला जसं जमेल तसं उमेदवारांची यादी घोषित करण्याचा निर्णय मवीहातील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलाय. त्याचप्रमाणे आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागांचे उमेदवार घोषित करायचे आणि कामाला लागायचं, हेच टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गट कामाला लागल्याचं कळतं. पण आपला विषय ठाकरे गटाचा किंवा महाविकास आघाडीचा नाही आहे, तर विषय आहे महायुतीचा. महायुतीच्या त्याच जागांचे उमेदवार ठरेनात ज्या जागा महाविकास आघाडीकडून ठाकरेंना गेल्यात. आता त्या जागा कोणत्या, तिथं समीकरणं कशी आहेत, हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली आहे त्यावर धावती नजर टाकू. उस्मानाबादेतून ओमराजे निंबाळकर, औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, कल्याणमधून वैशाली दरेकर, जळगावमधून करण पवार, ठाण्यातून राजन विचारे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, परभणीतून संजय जाधव, पालघरमधून भारती कांबडी, बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गीते, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचोरे, सांगलीमधून चंद्रहार पाटील, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर. आता मूळ विषयाला सुरुवात करू. असे एकूण 9 लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे ठाकरेंनी आपले उमेदवार दिलेत, मात्र महायुतीकडून अजून उमेदवार फिक्स झाले नाहीत. काही ठिकाणी वाद सुरू आहेत तर काहींची घोषणा होणं बाकी आहे. त्यातलाच पहिला मतदारसंघ म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा. हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून ठाकरेंना गेलाय, तर ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. इथं तसं पाहायला गेलं तर निंबाळकरांचे प्रतिस्पर्धी असलेले राणा जगजितसिंह पाटील भाजपसोबत आहेत. या दोघांमध्ये 2019 लढाई झाली होती. निंबाळकरांना 5,91,605 मते मिळाली होती, तर राणा जगजितसिंहांना 4,64,747 मते मिळाली होती. तसं पाहिलं तर राणा जगजितसिंहांचं नाव उमेदवारांच्या यादीत टॉपला आहे, पण काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले लिंगायत समाजाचे बसवराज पाटील, छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे आणि माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचीही नावं भाजपच्या यादीत टॉपला आहेत. इथं एक गोष्ट फिक्स आहे की या जागेवर भाजपचाच उमेदवार असणार आहे. दुसरा मतदारसंघ आहे औरंगाबाद लोकसभेचा. ठाकरेंनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरेंना संधी दिली आहे. इथं अंबादास दानवे आणि खैरे यांच्या उमेदवारून वाद सुरू होते, पण ते वाद आता मिटलेत. MIMचे इम्तियाज जलील यांनाही इथून उमेदवारी जाहीर झाली आहे. विषय आहे तो महायुतीचा. असं म्हटलं जायचं की अंबादास दानवेंना शिंदे गटात घेऊन त्यांना उमेदवारी घोषित केली जाईल, मात्र दानवेंनी विषय क्लिअर केल्यामुळे युतीकडून दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिंदे गटाच्या संजय शिरसाटांकडून इथे दावा केला जातोय की ही जागा आपलीच आहे. शिंदेंच्या सेनेकडून राजेंद्र जंजाळ यांचंही नाव पुढे केलं जाते. राजेंद्र जंजाळ हे महापालिकेमध्ये नगरसेवक होते, मात्र भाजपचे नेते ही जागा सोडायला तयार नाही आहेत. दुसरीकडे मराठा समाजाचे आंदोलक विनोद पाटील ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. जर कुठल्या पक्षाकडून संधी मिळाली नाही तर ते अपक्ष लढण्याच्या तयारीत दिसल्यात. तिसरा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभेचा. इथं ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित केली. दरेकरांनी 2009 मनसेकडून लोकसभा लढवली होती, त्यांना 1,00,000 अधिक मते मिळाली होती. कल्याण डोंबिवली मनपामध्ये नगरसेविका, विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिले. 2016 श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात वैशाली दरेकरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्याच दरेकर श्रीकांत शिंदेंना चॅलेंज देतील, पण हे तेव्हासा देईल जेव्हा श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून उमेदवारी जाहीर होईल. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात वक्तव्य करणं आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. इथं शिंदेच्या सेनेकडून पुन्हा श्रीकांत शिंदे मैदानात असू शकतील, मात्र मतदारसंघाच्या अदलाबदलामुळे शिंदेची उमेदवारी अजून जाहीर झाली नाही. चौथा मतदारसंघ आहे ठाणे लोकसभेचा. ठाण्यात ठाकरेंकडून राजन विचारेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे, मात्र महायुतीकडून या जागेवर मोठा वाद सुरू आहे. भाजपकडून या जागेची मागणी केली जात आहे, मात्र आपल्या बालेकिल्ला असल्यामुळे शिंदे ही जागा भाजपला द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे ठाणे किंवा कल्याण या दोन्हीपैकी एक पर्याय निवडण्याचा सल्ला भाजपने दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभेत नेमकं काय वातावरण आहे यावर आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवलाय. वरील आय बटनवर क्लिक करून संपूर्ण माहिती सविस्तर समजून घेऊ शकता. पाचवा मतदारसंघ आहे नाशिकचा. नाशिकमध्ये विजय करंजकरांना संधी मिळेल म्हणता
म्हणता म्हणता ठाकरेंनी संधी दिली राजाभाऊ वाजेंना. यामुळे करंजकरांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्या नाराजीवर ठाकरेंकडून सोल्युशन काढण्यात आलं. इथं महायुतीकडून जागेवर वाद सुरू आहेत. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ की शिवसेनेचे हेमंत गोडसे, अशा वादामुळे या मतदारसंघावर अजून तोडगा निघाला नाही. त्यात भाजपनेही जागेसाठी दावा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इथं महायुतीकडून कोणाला संधी दिली जाईल हे सध्या सांगणं कठीण आहे. सहावा मतदारसंघ आहे पालघर लोकसभेचा. पालघरमध्ये ठाकरेंनी भारती कांबळी यांना लोकसभेची संधी दिली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, ठाकरे गटाच्या महिला संघटक आणि पालघरमध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे भारती कांबळी यांच्या विरोधात महायुतीकडून उमेदवाराकडून वाद सुरू आहे. इथले सध्याचे खासदार शिंदे गटाचे राजेंद्र गावित यांना पुन्हा तिकीट देण्यास भाजपचे नेते तयार आहेत. पण गावित यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी केली जाते. पण शिंदे ही जागा सोडण्यास तयार नाही आहेत. त्यामुळे या जागेवरूनही चर्चा थांबल्यात. सातवा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिमचा. इथे सध्याचे खासदार आहेत शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर, पण कीर्तिकरांचं तिकीट कापण्यात आलंय. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार मैदानात असेल तर समोर ठाकरेंच्या सेनेतील अमोल कीर्तिकरांचं चॅलेंज असेल. इथं पक्ष जरी ठरला असला तरी कीर्तिकरांसमोर भाजपच्या तिकीटावरती उमेदवार कोण असेल हे अजून तरी ठरलेलं नाहीये. आठवा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिणचा. सगळ्यात आधी या जागेची ठाकरेंनी घोषणा केली होती. ठाकरेंच्या सेनेकडून अरविंद सावंत निवडणूक लढतील, पण समोर कोण असणार हेच अजून निश्चित झालं नाही. तसं पाहिलं तर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. पण मधल्या काळात हा मतदारसंघ मनसेला सोडण्यात येईल अशा बातम्यांनी जोर धरला होता. काल परवा तर शिंदे गटातून राज्यसभेवर गेलेले मिलिंद देवरा या मतदारसंघातून निवडणूक लढतील आणि रिकामी झालेली राज्यसभेची जागा मनसेला देतील अशाही चर्चा सुरू होत्या. मात्र महायुतीचं गणित नेमकं कसं ठरलंय हे अजून समोर आलेलं नाही. आपल्या यादीतला शेवटचा म्हणजे नववा मतदारसंघ आहे, तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचा. इथे शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण सामंत निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तर भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण नारायण राणे यांनी स्वतः आपली उमेदवारी घोषित केली. इथं अधिकृत उमेदवार अजून ठरला नसला तरी राणेंना भाजपकडून तिकीट मिळू शकतं असं बोललं जात आहे. आता हे सगळं सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणजे उस्मानाबादेतून ओमराजे निंबाळकर, औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, कल्याणमधून वैशाली दरेकर, ठाण्यातून राजन विचारे, नाशकातून राजाभाऊ वाजे, पालघरमधून भारती कांबळी, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत हे असे ठाकरेंचे उमेदवार आहेत ज्यांच्या विरोधात अजून महायुतीकडून उमेदवारांची घोषणा झाली नाही. बाकी ठाकरेंनी घोषित केलेल्या 21 उमेदवारांपैकी किती आणि कोणते उमेदवार गुलाल उधळणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.